आता श्रेयस तळपदे ह्या गेल्या काही दिवसात पुष्पा या हिंदी सिनेमात दिलेल्या आवाजामुळे बराच चर्चेत आहे. श्रेयसने आजवर हिंदी तसेच मराठीमध्ये बरेच हिट सिनेमे दिले. त्यातीलच त्याचा एक मराठी सिनेमा खूप गाजला, तो म्हणजे बाजी हा सिनेमा. नुकताच या सिनेमाला 7 वर्ष पूर्ण झाले आणि यानिमित्त श्रेयसने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ बाजी सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा BTS व्हिडिओ. हा व्हिडिओ शेअर करत श्रेयसने खास कॅप्शनही दिले. 2013 अखेरीस आम्ही एक प्रवास सुरू केला जो आम्हाला पूर्णपणे बदलणारा होता आणि एक असा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला जो आव्हानात्मक आणि महत्वाकांक्षी होता. असा एक प्रवास ज्यात मेहनत आणि पॅशनच नाही तर प्रवासासाठी घाम, रक्त, शूर आणि आपलं संपूर्ण हृदय सर्वच काही झोकून देणार होतो. 6 फेब्रुवारी 2015 आमचं पहिलं पाऊल टाकल्याच्या 18 महिन्यानंतर बाजी हा सिनेमा सर्वांच्या भेटीला आला. एक असा सिनेमा जो आपल्या सर्वांच्या हृदयाला आवडणारा आणि ज्याच्या आठवणी आपल्या सोबत आयुष्यभर राहतील. आम्हाला सर्वांना बाजी सिनेमावर अभिमान आहे. बाजीला 7 वर्ष पूर्ण झाली. सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. बाजी 2 बद्दल तुम्हाला काय वाटतं असं कॅप्शन देत श्रेयसने त्याच्या फॅन्सना बाजी 2 या सिनेमाची हिंट दिली आहे. सात वर्ष पूर्ण आपल्याशी नडेल तो नरकात सडेल. आपल्याशी नडेल तो नरकात सडेल. Thank you so much for all the love. श्रेयसने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर होय आम्हाला बाजी 2 सिनेमा हवाय असं कमेंट करत एका चाहत्याने म्हटलं. तर श्रेयस भाऊ खूप भारी मूव्ही होती, एक्साइटेड फॉर बाजी 2, वेटिंग फॉर सेकंड पार्ट, अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर चाहत्याने केलेल्या दिसून येत आहेत. श्रेयस हा सध्या माझी तुझी रेशन गाठ ह्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. या मालिकेतील श्रेयसच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेक वर्षांनंतर श्रेयसने माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. याशिवाय लवकरच श्रेयस आपडी थापडी या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला. तर मग तुम्ही बाजी 2 या सिनेमासाठी किती एक्साइटेड आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. Thank you.